पुनर्जन्माच्या गोष्टी आपण अनेकदा ऐकल्या असतील. बरेच जुने म्हातारी माणसं अमुक माणसाचा पुनर्जन्म झाला, तमुक माणसाचा पुनर्जन्म झाला अशा कथा सांगत असतात. पण या कथांवर विश्वास ठेवणारे खूप कमी असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. ही कहाणी ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. मैनपुरी येथील एका गावाजवळ म्हणजेच मंगलपूर या गावात आर्यन दुबे नावाचा अवघा 8 वर्षाचा मुलगा आहे. तो आपल्या आईसोबत ननिहाल रतनपूर इथं आपल्या मामाच्या गावाला आला होता. मामाच्या गावाला त्याचे मामा मामी यांच्यासहित त्याची आजी राहते. त्याचे आजोबा काही वर्षांपूर्वी वारले होते. मामाच्या गावाला आल्यानंतर आर्यनच्या आईनं सांगितलं की आजीच्या पाया पड. त्यावर आर्यन म्हणाला की ती माझी आजी नाही, ती माझी बायको आहे. हे ऐकून सगळेच थक्क झाले. घरच्या लोकांनी त्याच्या या बोलण्यास जास्त महत्व दिलं नाही. त्यानंतर आर्यननं सगळी स्टोरी सांगण्यास सुरुवात केली. त्यानं सांगितलं की माझं नाव मनोज मिश्रा असं होतं. 8 वर्षांपूर्वी म्हणजेच 9 जानेवारी 2015 साली मी शेतात काम करत असताना मला खड्डा दिसला. शेतात येणारे सगळे पाणी या खड्ड्यांमध्ये जात असल्यामुळे मी तो खड्डा पायाने बुजवण्याचा प्रयत्न करत असताना मला सापाने दंश केला आणि त्यामध्ये माझा मृत्यू झाला. आर्यननं सांगितलेली स्टोरी ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आर्यनच्या आजीच्या पतीचं नावही मनोज मिश्रा असंच होतं आणि त्यांच्यासुद्धा आर्यननं सांगितलेल्याच दिवशी आणि अशाच पद्धतीनं मृत्यू झाला होता. हा ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर आर्यननं पुढं सांगितलं की माझा मृत्यू झाला त्यावेळी माझी मुलगी गर्भवती होती. माझ्या 13व्यानंतर तिला एक गोंडस बाळानं जन्म दिला होता. हे ऐकल्यानंतर आर्यनच्या आईला विश्वास बसला नाही. कारण त्यावेळी जन्मलेल्या आर्यनला एवढ्या सगळ्या गोष्टी कशा माहिती झाल्या असतील असा प्रश्न तिला पडला. मात्र या प्रकरणाची आता सोशल मीडियावरती चांगली चर्चा रंगलेली आहे.